मात्रांच्या ठिकठिकाणी शेतकरी संघटनेकडून रस्ता रोको आंदोलन। शेतकरी संघटनेचे प्रवक्ते ललित पाटील बहाणे व इतर कार्यकर्त्यांना स्थानबद्ध, पोलीस बंदोबस्तात शेतकरी संघटनेचे उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदन। केंद्र सरकारने जाहीर केलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निषेधार्थ शेतकरी संघटनेने राज्यात ठिकठिकाणी रस्ता रोको आंदोलन केले आहे। तसेच पणस येथे रस्ता रोको करताना शेतकरी संघटनेचे नेते ललित बहाणे सोबत इतर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले। पोलीस बंदोबस्तात शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी यांनी अकोट उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन निषेध नोंदविला। यावेळी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते ललित पाटील बहाणे यांनी केंद्र शासनाच्या आयात निर्यात धोरणावर टीका करीत असताना विदेश व्यापार मंत्रालयाने औचित्यांचा भंग केला असल्याचे ते म्हणाले। विदेश व्यापार संतुलनासाठी आतापर्यंत कांदा निर्यातीने आपले कर्तव्य पार पाडले, परंतु ज्या निर्यात वाढीसाठी या विभागाची स्थापना झाली आहे त्याविरुद्ध हा विभाग काम करतो। कोविड-19 साथीमुळे जिथे परकीय चलनाचे देशाला अत्यंत निकट आहे अशा प्रसंगी कुठल्याही निर्यातीवर बंदी आणणे हे राष्ट्रीय हिताचे नाही। निर्यात वाढीकरिता स्थापन केलेले कार्यालय निर्यात कमी करण्याचे निर्णय घेत असेल तर ते तात्काळ बंद केले पाहिजे असंही ते म्हणाले। अत्यावश्यक वस्तू कायदा, कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा आणि करार, शेती संबंधी अध्यादेश काढून शेतीमालाच्या किमतीवरील सरकारी नियंत्रण प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे कमी करण्यात आले होते। तसेच बीटी वांगीची परवानगी दिल्याने नुकतेच शेतकरी संघटनेने या सरकारी निर्णयाचे स्वागत केले होते। कांदा निर्यात बंदी हा सरकारचे शेतीमालासंबंधीचे धोरण अनिश्चित असल्याचे शेतकरी संघटनेला वाटत आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांनाच नव्हे तर देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसण्याची शक्यता आहे। या प्रसंगी माजी जिल्हा प्रमुख सतीश देशमुख, शेतकरी संघटनेचे माहिती व तंत्रज्ञान आघाडीचे जिल्हा प्रमुख लक्ष्मीकांत कौटकर, तेल्हारा तालुका प्रमुख निलेश नेमाडे, हरिभाऊ अकोटकर, मधुकर बोचे, वामन वाडके, रवींद्र नवले व कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते। केंद्र शासनाच्या कांदा निर्यात बंदीच्या विरुद्ध आज महाराष्ट्रामध्ये शेतकरी संघटनेनी राज्यव्यापी आंदोलन केलं। 27 रुपयाचा कांदा एका रात्रीमध्ये 7 रुपयावर आला आणि जर का ही कांदा निर्यात बंदी केंद्र सरकारने मागे घेतली नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला। हा जो केंद्र सरकारचा निर्णय आहे हा विदेश व्यापार विभागाने घेतलेला आहे। विदेश व्यापार विभाग निर्यात वाढवण्यासाठी आहे की निर्यात कमी करण्यासाठी आहे हे कळायला मार्ग नाही। मागच्या 3 अध्यादेशाच्या पार्श्वभूमीवर ज्या अध्यादेशांद्वारे सरकारनी शेतीमालावरच्या किमतीवरचं नियंत्रण शिथिल केलं होतं या अध्यादेशाने शेतीमालावरचं नियंत्रण अधिक बळकट करण्याची नीती केंद्र सरकार अंगीकारते आहे का याबद्दल असे वाटायला लागले आहे। आता या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकारची दहशत आहे।